वाशी येथील पत्रकार बळीराम जगताप यांच्या सहस्रचंद्र दर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांच्या बक्षिसाचे वितरण 3 मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या 15 दिवसांपूर्वी या स्पर्धा घेण्यात आल्या. वाशी येथील निवृत्त शिक्षक व पत्रकार बळीराम जगताप यांचा 1 मार्च वाढदिवस. 1 मार्च रोजी त्यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण केली. त्यांनी आजपर्यंत सहस्रचंद्र दर्शन पाहिले, त्यामुळे याला सहस्रचंद्र दर्शन असेही म्हटले जाते. या चंद्रदर्शनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या रांगोळी, हस्ताक्षर व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आणि उत्तेजनार्थ नंबर काढून त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. 1 मार्च रोजी अजिंक्य विद्यामंदिर येथे जगताप यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण गंभीरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी धाराशिव शिवाजी फाटक, सेवानिवृत्त अधिव्याख्याते नवनाथ धुमाळ, ज्येष्ठ नागरिक महासंघ जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, वाशी येथील जय हनुमान तालीमचे अध्यक्ष भारत मोळवणे, दादासाहेब चेडे, पत्रकार MI मुजावर, शहाजी चेडे आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी प्राचार्य अरुण गंभीरे यांनी अध्यक्षीय समारोप करत जगताप यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव अप्पा आखाडे यांनी आपला बहुमोल वेळ दिला, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार जगताप यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगताप यांच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना विश्वेकर यांनी केले, तर आभार ज्येष्ठ नागरिक संघटना वाशी तालुकाध्यक्ष हारुण काझी यांनी मानले. यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यक्रमास आलेल्या सर्व निमंत्रितांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी भोजन घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.